सध्या विधानसभेचे रणधुमाळे पाहायला मिळते आणि राज्यामध्ये आणखी एका मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे बीड विधानसभा मतदारसंघाची। आणि याच बीडच्या विधानसभा मतदारसंघामध्ये स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबांचं स्वप्न घेऊन त्यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे या अपक्ष उभा राहिलेल्या आहेत आणि ते आता प्रचार दौरे सुद्धा करत आहेत। ताई काय सांगाल, एकूणच आज तुम्ही गाव पातळीवरती पोहोचताय, काय लोकांच्या भावना आहेत आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय? लोकांचा अतिशय उत्स्फूर्त भावना आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। म्हणजे अगदी रात्री उशिरापर्यंत, नियोजित वेळेपेक्षा उशिरा गावात पोहोचूनही लोक वाट पाहत थांबतात आणि एक सर्वांची समान भावना आहे की साहेबांच्या मृत्यूपश्चात साहेबांना आम्हाला न्याय द्यायचा आहे। काही जण असं बोलतात की साहेबांचं जे आमच्यावर ऋण आहे त्याचं ओझं उतरवायचं आहे। म्हणजे ते एक समान सूत्र आहे की साहेबांच्या पश्चात साहेबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना माझ्यामध्ये साहेब दिसत आहेत। नक्कीच, तुम्ही लोकसभेला सुद्धा त्याग केला होता, समाजाच्या मागणी खातर तुम्ही माघार घेतली होती, आज तो समाज तुम्हाला न्याय देईल असं वाटतंय? समाजाने न्याय द्यावा एवढीच माझी समाजाकडे विनंती असेल, मागणी असेल। आणि ज्या पद्धतीने दौऱ्यामध्ये प्रतिसाद मिळतो आहे तो पाहता मला असं वाटतं की समाज निश्चितच त्यांच्या भूमिकेवरती सकारात्मक आहे। नक्कीच, आज 2 दिवसापूर्वी तुम्ही जरांगे पाटलांची वेळोवेळी भेट घेतलेली आहे यापूर्वी सुद्धा, आणि आज 10 वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली। असं वाटत होतं की बीड बद्दल ते काहीतरी निर्णय घेतील, तुम्हाला सुद्धा अपेक्षा होती का त्यांच्या निर्णय आजच्या या पत्रकार परिषदेकडून की पाठिंबा मिळेल असं? नाही, मनोजदादांकडे आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्यांनीही त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे या बाबतीमध्ये आता एकदा त्यांची भूमिका स्पष्ट झालेली असल्यानंतर आणि आम्ही देखील उमेदवारी करत असल्यानंतर कुठलाही संभ्रम राहत नाही। आता जो मतदार आहे तुमचा, तोच जे काही उमेदवार आहेत मराठा समाजाचे इतर, त्या उमेदवारांमुळे तुम्हाला काही फटका बसेल असं तुम्हाला वाटतंय का? आणि जे आज रिंगणात उमेदवार आहेत त्यांच्याशी तुम्ही काही चर्चा केली होती का की निवडणुकीत उतरण्याच्या वेळेला की आपण पाठिंबा द्यावा या संदर्भात? एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की कुठलंही राजकारण किंवा कुठलीही निवडणूक ही जात पात धर्म या मुद्द्यावर होताच कामा नये। त्यामुळे मी अगदी ठाम आहे की या निवडणुकीमध्ये असणाऱ्या उमेदवारांकडे, त्यांच्याकडे विकासाचे असणारी दूरदृष्टी, त्यांची पार्श्वभूमी या बाबी विचारात घेतल्या पाहिजेत, ना की ते कोणत्या जातीचे आहेत। बरोबर, आज तुमच्या प्रचारासाठी आणि साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचे चिरंजीव सुद्धा मैदानात आहेत, ते सुद्धा प्रचार करतात। एकूणच काय वाटतं की आता एवढी मोठी तुम्ही प्रचार यंत्रणा उभी केली आहे, सगळे प्रयत्न करताय, यश मिळेल येणाऱ्या काळामध्ये? निश्चित जिंकण्यासाठीच आम्ही लढतोय। म्हणजे एक बाब मला स्पष्ट केली पाहिजे, आम्ही लढतोय ते जिंकण्यासाठी लढतोय आणि त्या दृष्टीनेच आमची सगळी रणनीती आहे, व्यूहरचना आहे। आणि जसं आपण मगाशी म्हणालात की आमचे चिरंजीव देखील प्रचारामध्ये उतरलेले आहेत, तर हे युवा पिढीच्या दृष्टीने ही एक खूप चांगली बाब आहे की आमची पुढची पिढी आता राजकारणामध्ये सक्रिय होते आहे, किंवा राजकारणामध्ये सक्रिय होते आहे म्हणण्यापेक्षा एक जे विकासाचं विजन घेऊन मी पुढे जाऊ पाहते आहे या मतदारसंघामध्ये, त्याला एका युवा पिढीची भक्कम साथ असणार आहे हे चित्र पुढच्या युवा पिढीला ते दिसत आहे। नक्कीच, मतदारांना काय आवाहन कराल आणि तुमच्याकडे बीडच्या विकासासाठीचे काय मुद्दे असणार आहेत? बीडच्या विकासासाठी आमची त्रिसूत्री असणार आहे, युवक, महिला आणि शेतकरी शेतमजूर। म्हणजे थोडक्यामध्ये जो विस्थापित वर्ग आहे त्या वर्गासाठी आम्हाला काम करायचं आहे आणि या भागातली बेरोजगारी दूर करणे, इथे उद्योगधंदे नाही आहेत ते का नाही आहेत हे शोधणं, इथल्या शहरी भागामधली पिण्याच्या पाण्याची समस्या असेल, रस्ते असतील, भूमिगत गटारे असतील, या सगळ्यासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲक्शन प्लॅन बनवून आपल्याला शाश्वत विकास तो साधायचा आहे। मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना माझं हे एक विनम्र आवाहन असेल की आपण कुठल्याही जात पात किंवा धर्म याचा विचार न करता ज्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे, यापूर्वी त्यांनी या मतदारसंघात केलेली कामं, या सगळ्या गोष्टीचा त्यांनी अतिशय खोलवर बारकाईने विचार करावा आणि स्वतःच्या हिताचं, म्हणजेच अंतिमतः त्या समाजाच्या हिताचं काय आहे हे बघावं, अन्य कुठल्याही प्रलोभने किंवा आमिषाला अपप्रचाराला बळी पडू नये। नक्कीच, धन्यवाद। ज्योतिताई मेटे यांनी आता स्पष्ट केलेलं आहे की बीडचं विजन आमचं हे विकासाचं असणार आहे, कुठल्याही जातीपातीच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवत नसल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। मात्र लोकसभा असेल किंवा इतर गोष्टींमध्ये यापूर्वी ज्योती मेटे यांनी वेळोवेळी समाजाचा जो निर्णय होता त्या निर्णयासोबत त्या राहिलेल्या होत्या, मात्र आता विधानसभेमध्ये त्यांना सर्व समाज मिळून
विधानसभा गृहात पाठवतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार।